सो so फ्रेंड्स कॉडची सुरुवात करताना दोन धागे घ्यायचे तुम्हाला कलर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता दोन वेगवेगळे कलर घ्या किंवा सिंगल कलर घ्या सिंगल कलर असेल तरी दोन कल दोन धागे घ्यायचे दोन धागे एकत्र करून पहिली आपल्याला एक रेग्युलर जशी आपण सिंगल नॉट करतो तशी नॉट करून घ्यायची नॉट करून घ्यायची हे दोन्ही धागे वेगळे करायचे एक धागा आपण जसं विण करतो बोटा घेऊन तसा बोटावर घ्यायचा आणि दुसरा धागा खाली ठेवायचा तर जो खाली धागा आहे तो समोरनं आपल्या सुईवर घ्यायचा सुईवर घेतल्यावर तुम्हाला सुरुवातीला तीन लूप दिसणार जो आपला पहिला नॉटचा लूप आहे तो आणि आत्ता आपण धागा घेतला आहे तो नंतर वरच्या धाग्यातनं या तिन्ही लूपमधनं धागा बाहेर काढायचा आता पुन्हा जो खालचा धागा आहे तो सुईवर घेतला की तुम्हाला सुईवर दोन लूप दिसणार आता प्रत्येक विण करताना दोन लूप येणार दोन्ही लूपमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा पुन्हा खालचा धागा सुईवर घेतला सुईतनं धागा काढायचा हे असं आपल्याला जितका मोठा तुम्हाला कॉर्ड हवा आहे तेवढं करत जायचं एकदम सोपी आहे फक्त हा धागा या सुईवर घेतला की जो विणायचा धागा आहे त्याच्याने आपल्याला गाठ बांधायची दोन लूपमधनं एकत्र एक बाहेर काढायचं हे बघा तुम्ही बघू शकता अशी डिझाईन तयार होते आपण जिथे एक सिंगल साखळी करून आपण एक स्ट्रिंग करतो किंवा कॉर्ड करतो त्याच्याऐवजी ही अशी डिझाईन होते खालचा धागा सुईवर घ्यायचा दोन लूप झाले दोनातनं एक करायचा पुन्हा खालचा धागा घेतला दोनमधनं एक असं करत आपल्याला जितकी कॉड हवी आहे तेवढी आपण हाईट करून घेऊया तर थोडं तुम्हाला मी ही कॉड करून दाखवते सो फ्रेंड्स अशा पद्धतीने मी ही एवढी कॉर्ड तयार केली आणि तुम्ही बघू शकता दोन्ही कलरचे एक बॉक्स टाईप डिझाईन तयार झाली ही अशी कॉर्ड बनवून पर्सला किचनला किंवा नुसतं आपण असं साधा ब्रेसलेट म्हणूनही त्याचा छान वापर करू शकतो पटकन होण्यासारखी आहे लगेच तयार होते तर तुम्ही पण लगेच बनवा आणि ही कॉड कशी वाटली ही नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू